मुलचेरा मुख्यालयात मध्यभागी असलेल्या वन विभागाच्या नाक्याजवळ एफडीसीएमच्या बिटाला काल मध्यरात्री नक्षल्यांनी टार्गेट बनविले, त्यामुळे एफडीसीएमचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. वन विभागाच्या नाक्यावर काल रात्री काही नक्षलवादी येऊन नाक्यावर रात्रोपाडीला असलेल्या चौकीदाराला उठवले आणि दस्तऐवज भर रस्त्यात आणून जाळले. त्यानंतर जवळच लागून असलेल्या लाकडी बिटाला नक्षल्यांनी आग लावली, त्यामुळे वन विकास महामंडळाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नक्षल्यांनी विविध ठिकाणी कापडी बॅनर बांधून कसनासूर बोरिया येथील घटनेचा निषेध करून 19 ते 25 मे पर्यंत बंद पुकारला आहे. मुलचेरा तालुक्यातील ही लागोपाठ दुसरी घटना असून सध्या गडचिरोली जिल्ह्यात काही ना काही घटना होताना दिसत आहेत. बिटाला लावलेली आग आटोक्यात आली नसून वन विभागाचे व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, जे विदर्भ न्यूज, गडचिरोली.